खरं म्हणजे मला थोडंसं वाईट वाटतंय, कारण गेल्या दोन ह्या दोन अधिवेशनाच्या काळात आपल्यातले काही म्हणजे बरीच लोकं आपल्याला सोडून गेलेले आहेत. शिवाजीरावांनंतर माझा अजूनही ज्या गोष्टीवरती विश्वास बसत नाही त्यांना मला श्रद्धांजली व्हावी लागते, ते म्हणजे आमचे अनिल भैया राठोड. अनिल भैया हा आमचा कट्टर कार्यकर्ता, शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता. अनेक जण इतर प्रांतातून मुंबईत येतात, महाराष्ट्रात येतात, रोजीरोटी कमावतात, नाव कमावतात, काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात, काही जण मानत नाहीत. पण अनिल भैया मात्र राजस्थानमधून इथे आले, पहिले मुंबई मंचर आणि मग तिथेही मन रमेना म्हणून मग नगरला गेले. एक दोन मिनटं जरा मास्क काढतो नाहीतर घुसमटायची वेळ येईल. नगरला गेले, कोणतीही मोठी संस्था पाठीशी नाही ना कारखाना पाठीशी आहे, पण पावभाजी असेल, ज्यूस असेल, असे सर्वसामान्यांसाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या असतात, मग त्या ज्यूसची गाडी असेल किंवा असेच काही गोष्टी असेल, अशा माध्यमातून त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. करता करता शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन भारित होऊन त्याने आपलं काम सुरू केलं. त्यावेळेला जेव्हा त्यांनी काम सुरू केलं तेव्हा त्यांचेही किंबहुना कोणाचेही ध्यानीमनी नसेल की हा असा ज्यूसचा गाडीवाला माणूस राज्याचा आमदार होईल, राज्याचा मंत्री होईल, कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. पण विचाराशी एका निष्ठेने बांधिलकी, आणि नुसती बांधिलकी नाही तर सक्रिय काम, त्यातून त्यांनी मी ज्याचा उल्लेख केला ते आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते होतेच, एका ठाण्या भागासारखा माणूस होता आणि जनतेचा माणूस, लोकांचा माणूस. म्हणजे त्यांच्याबद्दल मी असं ऐकलं की अनेकदा व्यासपीठावरसुद्धा त्यांचा मोबाईल वाजायचा आणि मोबाईलवरनं जनतेची ती कामं करत राहायचे. म्हणजे मोबाईलवाला माणूस म्हणून पण प्रसिद्ध होता, नाही तर मोबाईलचे उपयोग अनेक जण काय काय करतात, पण तसं ते नव्हतं. सतत जनतेसाठी हा राबणारा कार्यकर्ता, त्याच्यानंतर काही संस्थांमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. तर असा हा एक चळवळ्या झुंजार आणि निष्ठावान कार्यकर्ता हा आपल्यातून निघून गेला, त्यांनाही मी श्रद्धांजली वाहतो आहे.